नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या चरित्र ग्रंथातून घेण्यात आलेल्या आराधन या पाठाच्या अभ्यासासाठीची ही शेवटची तासिका. प्रस्तुत चरित्रपाठ समजून घेण्यासाठी मागील अनेक तासिकांपासून आपण वेगवेगळ्या पूरक गोष्टींचा विचार करतो आहोत. एका तासिकेत डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी अग्निपंख या चरित्र ग्रंथाशिवाय लिहिलेल्या वेगवेगळ्या पुस्तकांचा किंवा लेखनाचा आपण विचार केला. त्याच्यानंतर एका तासिकेमध्ये अग्निपंख या चरित्राचा सारांश आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर एका तासिकेमध्ये आपण या आत्मचरित्रामध्ये आलेल्या वेगवेगळ्या विज्ञान विषयक संकल्पना समजून घेण्यासाठी ज्या निरनिराळ्या लिंक्स आहेत त्यांची आपण चर्चा केली. त्याच्यानंतर जवळपास दोनदा आपण प्रस्तुत पाठाचे वाचन केले. आजच्या तासिकेमध्ये आपण आराधन या पाठात डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या घटना घडामोडींचा जसा विचार करणार आहोत, त्याच पद्धतीने त्यांच्या आयुष्यात या कालखंडाच्या टप्प्यावरती जी काही महत्त्वाची माणसे त्यांच्या आयुष्यात आली होती, ज्यांनी त्यांच्यावरती प्रभाव गाजवला, वेगवेगळ्या अर्थाने त्यांच्या व्यक्तिमत्वाची घडण घडविण्यामध्ये मोलाची भूमिका बजावली अशा काही आदरणीय व्यक्तिमत्वांचा सुद्धा आजच्या तासिकेत आपण विचार करणार आहोत. मी हे गृहीत धरतो आहे की मागील जवळपास प्रत्येक तासिकेत ज्या घटकांचा आपण विचार केला त्या घटकांचे वाचन श्रवण तुम्ही नीटपणाने केले आहे. ज्या लिंक्स तुम्हाला पाठवल्या होत्या विज्ञान विषयक संकल्पना समजण्यासाठी त्या लिंक्सचे सुद्धा तुम्ही नीटपणाने अनुसरण केलेले आहे. त्या लिंक्सच्या माध्यमातून या विज्ञान विषयक संकल्पना तुम्ही समजून घेतलेल्या आहेत असे गृहीत धरून आपण आजची तासिका सुरू करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, जसे की अगोदरच्या तासिकांमध्ये तुम्हाला सांगितलेले आहे की 1981 ते 1991 हा जो 10 वर्षांचा डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या आयुष्यातील कालखंड आहे, या कालखंडातील पहिल्या टप्प्याचा विचार आपण आराधन या चरित्रपाठामध्ये करतो आहोत. या चरित्रपाठाची सुरुवात होतानाच आपल्या लक्षात येईल की इस्रो आणि DRDO अशा दोन संस्थांचा उल्लेख कलामांनी केलेला आहे. थोडेसे अगोदर जाऊन आपणाला हे समजून घ्यावे लागेल की 1981 या टप्प्यावर येण्यापूर्वी कलामांच्या आयुष्यात काय घडलंय. तर SLV-3 या माध्यमातून रोहिणीचे यशस्वी उड्डाण त्यांनी घडवून आणलेले आहे. भारताच्या एकंदरीत अवकाश विश्वामध्ये किंवा आपण असे म्हणूयात की संरक्षणाशी निगडीत असणारी सामग्री तयार करण्यामध्ये ज्या काही क्रांतिकारक घटना मानल्या जातात त्यामध्ये SLV-3 उड्डाण ही महत्वाची घटना मानली जाते. यामुळे डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना भारत सरकारने पद्मभूषण हा सन्मान देखील बहाल केलेला होता. एका अर्थाने कलामांचे जे आयुष्य आहे त्या कलामांच्या आयुष्यातील योगदानाबद्दल भारत सरकारने त्यांना मानवंदना दिलेली होती. नेमक्या या टप्प्यावरतीच त्यांना इस्रो मधून DRDO मध्ये बदलून पाठवावे. इस्रो मध्ये त्यांनी जे मूलभूत योगदान दिले आहे तसेच योगदान ते DRDO मध्ये देतील अशी भावना झाल्याने त्यांना DRDO मध्ये पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. इस्रो आणि DRDO या दोन्ही भारताच्या अवकाश संशोधनाच्या क्षेत्रामधल्या अत्यंत महत्त्वाच्या संस्था. पण या संस्थांमध्ये कलामांना एका संस्थेमधून बदलून दुसऱ्या संस्थेमध्ये पाठवल्यानंतर यांच्यामध्ये कसा कोऑर्डिनेशनचा अभाव आहे हे कलाम अगदी सुरुवातीला सांगतात. कारण डॉक्टर अरुणाचलम जे की संरक्षण मंत्र्याचे सल्लागार म्हणून त्यांना नियुक्त केलं गेलं, त्याच्या अगोदर राजा रामण्णा हे संरक्षण मंत्र्याचे सल्लागार होते आणि मग कलामांना जेव्हा
डीआरडीओ मध्ये पाठवण्यात आलं, त्यावेळेस मात्र या संपूर्ण प्रक्रियेबद्दल दोन्ही संस्थांमध्ये समन्वयाचा कसा अभाव होता हे अगदी आरंभीच या पाठाच्या आरंभी डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम सांगून जातात. अखेरीस डॉक्टर अरुणाचलम सारखा जो धडाडीचा अधिकारी असतो या अधिकाऱ्याला थोडीशी कडक कठोर भूमिका घ्यावी लागते आणि मग साधारणतः वर्षभराच्या दिरंगाईने 1982 मध्ये फेब्रुवारी 1982 मध्ये डीआरडीएलचे संचालक पद डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांना अधिकृतपणे दिलं जातं. त्यावरून आपण लक्षात घेण्याची गोष्ट अशी आहे की भारताच्या एकूण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये महत्वाचे काम करणाऱ्या ज्या संस्था आहेत त्या समन्वयाच्या अभावातून कशा सफर होतात, समन्वयाच्या अभावातून त्यांच्यामध्ये कशा पद्धतीचं नुकसान होत जातं या गोष्टीकडे सुद्धा लक्ष वेधण्याचं काम कलाम या पाठाच्या माध्यमातून करत आहेत. यानंतर आपणाला लक्षात घ्यावं लागतं की कलाम डीआरडीएल मध्ये आल्याच्या नंतर त्यांनी काय केलं असेल. तर जिथे आपली नियुक्ती केलेली आहे त्या नियुक्तीनंतर ती संस्था, त्या संस्थेची कार्यप्रणाली, त्या संस्थेमध्ये ज्यांच्या सोबत आपणाला काम करायचं आहे ते सहकारी, या सगळ्यांना समजून घेण्याचा प्रयत्न कलामांनी केलेला आहे. बघा, सर्वसाधारणपणे कलाम आपणाला माहिती आहेत ते राष्ट्रपती म्हणून, कलाम आपणाला माहिती आहेत तर त्यांनी अवकाश संशोधनाच्या क्षेत्रामध्ये किती मूलभूत काम केलेलं आहे, रॉकेट सायन्समध्ये किती मूलभूत काम केलेलं आहे. पण लीडरशिप क्वालिटी डॉक्टर कलामांमध्ये कशी होती हे समजून घेण्यासाठी पण हा पाठ खूप महत्वाचा आहे. 1982 मध्ये जेव्हा डीआरडीएल ला त्यांनी भेट दिली त्यावेळेस कलाम म्हणतात की एस एल बन्सल यांनी वरिष्ठ संशोधकांशी माझा परिचय करून दिला. यावेळेस मी हे समजून घेतलं की जवळपास 16 मध्यम प्रकल्पांवरती आणि 5 मोठ्या प्रकल्पांवरती डीआरडीएलचं महत्वाचं काम चालू होतं. हे काम नीटपणाने त्यांनी समजून घेतलं. ज्या संस्थेला आपणाला नंतरच्या काळामध्ये पुढे घेऊन जायचं आहे ती संस्था सध्या कोणत्या स्थितीमध्ये आहे, त्या संस्थेमध्ये संशोधन कुठल्या कुठल्या बाबतीमध्ये सुरू आहे हे समजून घेणं कलामांना खूप महत्वाचं वाटलं. आणि याच वेळेस डीआरडीएल या संस्थेचं नेमकं दुखणं काय आहे, नेमकी मर्यादा काय आहे, नेमकी सीमा काय आहे, नेमक्या अडचणी काय आहेत हे त्यांच्या लक्षात आल्या. 1 जून 1982 मध्ये डीआरडीएलची सूत्र जेव्हा त्यांनी हातात घेतली तेव्हा कलामांनी पाहिलं की डेव्हिल हे डीआरडीएलचं अत्यंत महत्वाकांक्षी असणारं जे क्षेपणास्त्र आहे हे क्षेपणास्त्र गुंडाळलं गेलं होतं. आणि दुर्दैवाने या घटनेच्या ज्या सावल्या आहेत त्या सावल्या अजूनही डीआरडीएलचं जे मधलं वातावरण आहे त्या वातावरणाच्या मध्ये घोंगावत होत्या. एका अर्थानं हा आपला अपमान आहे, हे आपलं अपयश आहे, आपल्याला काहीही विचारात न घेता प्रशासकीय निर्णयांचा अंमल केला गेला आहे याबद्दल डीआरडीएल मधले जे सगळे कर्मचारी आहेत, संशोधक आहेत, ते निराश होते, ते हताश होते, ते उदास होते. ही उदासी सांगताना सुद्धा कलाम जे आहेत ते कलामांनी काव्यात्मक भाषेचा वापर केलेला आहे. अग्निपंख हे आत्मचरित्र आपण जेव्हा जेव्हा वाचू तेव्हा कलामांना कवितेचा किती मोह होता, कलामांना कविता किती आवडायच्या हे ठिकठिकाणी आपल्या लक्षात येईल. इथेही त्यांनी डीआरडीएल मध्ये डेव्हिल एक क्षेपणास्त्र गुंडाळल्यानंतर ज्या पद्धतीचं निराशेचं वातावरण तयार झालं होतं त्या निराशेच्या वातावरणाबद्दल टेलर कोलरिज या कवीच्या दिवसामागून दिवस दिवसेंदिवस आम्ही स्तब्ध, श्वास नाही, नाही हालचाल, रंगवलेल्या जहाजासारखे रुतलेले, रंगवलेल्या महासागरावर, या पद्धतीची काव्यपंक्ती वापरलेली आहे. म्हणजे कवितेच्या माध्यमातून एखाद्या महासागरामध्ये जहाज अडकून पडावं तसं डेव्हिल नावाचं क्षेपणास्त्र गुंडाळलं गेल्याच्या नंतर तिथलं वातावरण कसं स्थिर, कसं स्तब्ध झालं होतं हे कलाम सांगण्याचा प्रयत्न करतायत. कलामांच्या समोर आता पहिलं उद्दिष्ट होतं की या वातावरणातून संपूर्ण टीमला बाहेर काढायचं आहे. यासाठी कलामांनी काय केलं असेल, तर आपल्या आयुष्यामध्ये जेव्हा जेव्हा अपयशाचे टप्पे येतात तेव्हा त्या टप्प्यांचं विस्मरण करून आपल्याला पुढे चालावं लागतं. अपयश आलं, आपला कोणीतरी अपमान केला, म्हणून आपण जर तिथेच खिळून राहिलो तर आपली वाटचाल पुढच्या दिशेने कधी होत नसते. हे जितकं व्यक्तीच्या बाबतीत खरं आहे तितकंच संस्थेच्या बाबतीत सुद्धा खरं आहे. म्हणून कलामांनी काय केलं,
तर नौदलाचे प्रमुख ओएस डॉसन यांनी जेव्हा डीआरडीएलला भेट दिली त्यावेळेस या अपयशातून संपूर्ण संस्थेला बाहेर काढण्यासाठी एक नव्या पद्धतीची योजना कलाम यांनी आखली. त्यांनी काय केलं तर टॅक्टिकल कोअर व्हेकल म्हणजे TCV नावाचा जो प्रकल्प अर्धवट अवस्थेमध्ये होता, ज्या प्रकल्पाच्या माध्यमातून जमिनीवरून आकाशातील लक्ष्याचा वेध घेणाऱ्या क्षेपणास्त्रासाठी जिचा उपयोग होऊ शकणार होता, या प्रकल्पामध्ये फेरफार करून वेगळ्या पद्धतीने त्याचा उपयोग करता येऊ शकतो का? म्हणजे TCV ही यंत्रणा क्षेपणास्त्रांना लक्ष्यापर्यंत नेण्यासाठी मार्गदर्शन करते, पण हे मार्गदर्शन थोडे वेगळ्या पद्धतीने करता येणार नाही का? म्हणजे काय तर जो प्रकल्प अर्धवट अवस्थेमध्ये अडकलेला आहे त्या प्रकल्पाला वेगळ्या हेतूने कार्यान्वित करता येणार नाही का? ही चर्चा त्यांनी OS डॉसन यांच्या सोबत केली. डॉसन यांना त्यांनी सगळे तांत्रिक तपशील पुरवले, या पद्धतीने आपण नवा बदल करू शकतो याचा विश्वास त्यांना दिला, आणि स्वाभाविकच डॉसन यांना APJ अब्दुल कलाम यांचे हे म्हणणे पटले. काय महत्वाची गोष्ट केली असेल कलामांनी यातून? कलामांनी स्वतः नोंदवले, ते म्हणतात की मी माझ्या सहकाऱ्यांपर्यंत एक महत्वाचा संदेश पोहोचवला की तुम्ही ज्याचा प्रत्यक्ष उपयोग होणार नाही असे प्रकल्प एकतर आधीच सुरू करू नका. म्हणजे ही गोष्ट तर महत्वाची आहेच की असा प्रकल्प सुरू करू नका, आणि समजा असा प्रकल्प तुम्हाला सुरू करायचाच असला तर त्या प्रकल्पाचा बहुविध उपयोग झाला पाहिजे, मल्टीपर्पज यूज झाला पाहिजे, या शक्यता सुद्धा तुम्ही एकाच वेळी तपासून बघितल्या पाहिजेत. म्हणजे तुमचा ए प्लॅन जर समजा अयशस्वी झाला तर बी प्लॅनच्या माध्यमातून तुम्हाला पुढे सरकता आलं पाहिजे. कुठली तर एकच गोष्ट आपली अपयशी झाली म्हणून त्यात अडकून न राहता पर्यायी मार्गाचा विचार करत राहणं किती आवश्यक आहे हे कलाम यांनी नुसते शब्दातून नव्हे तर प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले. कलामांनी या ठिकाणी एक फार छान उदाहरण दिले. ते म्हणतात की मी सेंट जोसेफ कॉलेजात जेव्हा शिकत होतो त्यावेळेस भौतिकीमध्ये म्हणजे फिजिक्समध्ये एक महत्वाची गोष्ट शिकलो होतो की इलेक्ट्रॉन हा मूलकण दुहेरी पद्धतीने अस्तित्वात असतो, कधी तो कण म्हणून तर कधी तरंग म्हणून आपल्या अस्तित्वाच्या खुणा दाखवतो. म्हणजे आपण जशी त्याच्याकडनं अपेक्षा करू त्या पद्धतीचं काम आपल्याला त्याच्याकडनं पाहायला मिळतं. म्हणजे त्याच्या कणस्वरूपाशी संबंधित प्रश्न विचारला तर कणरूप दर्शविणारे उत्तर मिळते, आणि तरंगाशी संबंधित प्रश्न केला तर तरंग रूपात उत्तर मिळते. यातनं कलाम हे सुचू पाहतायत की एकाच वेळेस वेगवेगळ्या आघाडीवरती उत्तर शोधण्याचं काम आपल्याला करावं लागेल, आणि ते अपयशाच्या धक्क्यात बाहेर पडावं लागेल. तो ज्या पद्धतीचा एक नकारात्मक ट्रान्स आपल्या भोवती तयार झालेला आहे त्यातनं आपल्याला बाहेर पडावं लागेल. इथं परत त्यांनी रोनाल्ड फिशर नावाचे जे महत्वाचे तत्वज्ञ आहेत त्यांचं एक कोटेशन वापरलेलं आहे. ते म्हणतात आपण साखर जेव्हा जिभेवर ठेवतो तेव्हा ती गोड आहे असे म्हणतो. गोडपणा हा साखरेचा वा जिभेचा गुणधर्म नाही, तर साखर आणि जीभ यांच्यामध्ये जेव्हा देवाणघेवाण होते तेव्हा गोडपणा अवतरतो. कलामांनी या विधानाच्या या कोटेशनच्या माध्यमातून हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की कुठलाही लीडर, कुठलाही नेता, कुठलाही संस्थेचा प्रमुख, हेड ऑफ द इन्स्टिट्यूशन जेव्हा एखाद्या संस्थेचा कार्यभार आपल्या हातामध्ये घेतो तेव्हा ही देवाणघेवाण जी आहे या देवाणघेवाणीतून रिझल्ट घडत असतात, या देवाणघेवाणीतून संस्थेचं चरित्र ठरत असतं. म्हणूनच कलाम DRDL मध्ये गेल्यानंतर आपल्या एकूण प्रणालीमध्ये अत्यंत पारदर्शक राहिलेले आहे. हा उल्लेख त्यांनी पुढे पण केलेला आहे. ते आपल्या सहकाऱ्यांना लपवून त्यांना विश्वासात न घेता कोणतीही गोष्ट करत नव्हते. प्रत्येक निर्णय आपल्या सहकाऱ्यांसोबत विचार विनिमय करून चर्चा मसलत करून घेण्याचा त्यांचा प्रयत्न होता. ही कुठल्याही नेतृत्वासाठी अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. हुकुमशाही पद्धतीने एखादा निर्णय घ्यायचा आणि नंतर मात्र तो अपयशी होतोय असं लक्षात आल्यावर आपल्या सहकाऱ्यांवरती त्या अपयशाचं ओझं लादायचं किंवा खापर फोडायचं असं न करता आपण जे काही कार्य आपल्या दृष्टीपथामध्ये आहे त्यासाठी जो निर्णय आपणाला घ्यावा लागतोय तो चर्चा करून विचार विनिमय करून घ्यावा हे कलामांनी आयुष्यभर केले. DRDL मध्ये सुद्धा त्यांनी याच पद्धतीचे काम केलेले आपणाला दिसून येते. स्वाभाविकच कलामांनी परत एका कवितेच्या ओळी वापरल्यात
की या माध्यमातून मी जेव्हा काम करायला सुरू केलं तेव्हा काम करायला सुरू केल्याच्या नंतर एक महत्वाची गोष्ट केली, ती म्हणजे काय तर तरुण रक्ताला वाव देण्याचा प्रयत्न केला. म्हणजे अगोदर DRDL मध्ये ज्या लोकांना नियुक्त केले तितकेच लोक वेगवेगळे सल्ले द्यायचे, प्रेझेंटेशन्स करायचे, पण कलामांनी एक वेगळी गोष्ट घडवून आणली, ती म्हणजे काय बंगलोरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, म्हणजे IIT असेल किंवा नवी दिल्लीचं कौन्सिल फॉर सायंटिफिक रिसर्च असेल, मुंबईची टाटा मूलभूत संशोधन संस्था असेल, या शैक्षणिक संस्थातील संबंधित विषयाच्या तज्ज्ञांना हैदराबादच्या आपल्या संस्थेमध्ये भेटीसाठी बोलावले, चर्चा घडवून आणल्या. परिणामी जे वारं खेळतं नव्हतं त्या वाऱ्याला खेळतं करण्याचं काम, प्रवाहित करण्याचं काम, देवाणघेवाण करण्याचं काम खूप मोठ्या प्रमाणावरती कलामांनी केलं. यावेळेस जे त्यांच्या संस्थेमधले बुजुर्ग लोक होते ते आश्चर्याने यांच्याकडे बघायला लागले, काहींचे असूयेने बघायला लागले की ही नवी काय भानगड आहे, आता अशा पद्धतीने कुठं काम होत असतं का, आम्हाला काही कळत नाही का काम कसं करावं, ही भावना कदाचित त्यांच्या मनात असेल, पण या भावनेचा कसलाही विचार कलामांनी इथं केला नाही. जी गोष्ट आपल्याला पटत होती, मनापासनं यातने परिणाम होऊ शकतात, चांगल्या गोष्टी घडू शकतात असं वाटत होतं, त्या गोष्टी करण्यावरती भर दिल्या. इथं त्यांनी पुन्हा कोलरीच्या पुराण्या खल्याशाची आठवण करणारी ओळ नोंदवली आहे, कविता नोंदवली आहे. हळूहळू जहाज हलू लागले भरतीच्या लाटांवर हेलकावत पुढे जाण्यासाठी. आणखीन एक महत्वाची गोष्ट कलामांनी केलेली आहे, कलामांच्या आयुष्याला प्रभावित करणारे जे लोक होते त्यापैकी विक्रम साराभाई होते, सतीश धवन होते, अरुणाचलम होते, राजा रामण्णा होते, नंतर व्यंकटरमण ज्यांचा उल्लेख पुढे येणार आहे आता, ह्या सगळ्या लोकांनी कलामांना खूप प्रभावित केलेले आहे. इथे इस्रो आणि DRDL या दोन संस्था सारख्याच योग्यतेच्या क्षमतेच्या असून सुद्धा इस्रो पुढे जाऊ शकली आणि DRDL ला तशी गती दाखवता आली नाही, याचं कारण काय? याचं कारण त्यांनी DRDL ला 1983 सुरुवातीला प्रोफेसर धवन यांनी जी भेट दिली त्या भेटीच्या वेळेस एक त्यांचंच महत्वाचे उद्गार किंवा कोटेशन याचं उद्धरण कलामांनी दिलेलं आहे. ते म्हणतात, स्वप्नपूर्तीसाठी आधी स्वप्ने पाहावी लागतात, काही जण ध्येयाच्या दिशेने जोमाने चालू लागतात, बाकी जागच्या जागी त्या पायावरचे या पायावर भार देत राहतात, कारण त्यांना आपल्याला नक्की काय हवे आहे हेच ठाऊक नसते, त्यामुळे ते कसे मिळवावे हेही ठाऊक नसते. म्हणजे स्वप्न पाहणं, ती स्वप्न आपल्या सहकार्यांच्या डोळ्यांमध्ये उतरवणं आणि त्या स्वप्नांच्या दिशेने सगळ्यांना कार्यान्वित करणं, हे उत्तम नेतृत्वाच्या अंगी असणारे जे गुण असतात ते इस्रोचं नेतृत्व करणारे विक्रम साराभाई असतील किंवा सतीश धवन असतील यांच्या अंगी होते. इस्रोला उत्तम नेतृत्व मिळालं, DRDL ला ते मिळू शकलं नाही, म्हणून उत्तम गुणवत्ता असणारी जी संस्था आहे ती संस्था गतिमान होऊ शकली नाही. ही हा महत्वाचा फरक कलाम या ठिकाणी सांगत आहेत. ते म्हणतायत की DRDL मधली टीम तज्ञ हे व्यावसायिक वृत्तीचे असले तरी उद्दिष्टच नसल्याने ते गोंधळलेले होते, आणि या संस्थेला उद्दिष्ट प्रदान करण्याचं काम कलाम जेव्हा त्याचे संचालक झाले ते संचालक झाल्यानंतर त्यांनी केलेलं आहे. यासाठी आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की कलामांनी वेगवेगळ्या प्रकारावरती काम चालू केलं, वेगवेगळे प्रकल्प त्यांनी आखायला सुरुवात केली, या प्रकल्पांना पुढे कसं न्यायचं यासाठी सगळ्या सहकाऱ्यांना आपल्या विश्वासामध्ये घेतलं, आणि हे करतानाच या प्रकल्पासाठी आवश्यक असणाऱ्या आर्थिक तरतुदींवरती त्यांनी खूप भर दिला. आणि हा भर देत असताना त्यांनी काय केलं तर डॉक्टर अरुणाचलम जे की त्या काळामधले भारताचे संरक्षण मंत्री श्रीयुत R. Venkatraman यांचे सल्लागार होते, मुख्य सल्लागार होते, या सल्लागारांच्या सहकार्यातून त्यांनी एक प्रकल्पासाठीचं जे सादरीकरण आहे ते सादरीकरण संरक्षण मंत्र्याच्या पुढे केलं. साऊथ ब्लॉक असं ज्याला दिल्लीमध्ये म्हटलं जातं, जिथं भारत सरकारच्या वेगवेगळ्या विभागांची महत्वाची कार्यालये असतात, त्या प्रेझेंटेशनच्या वेळेस तिन्ही दलांचे प्रमुख जनरल कृष्णराव, नंतर एअर चीफ मार्शल दिलबाग सिंग, ऍडमिरल डॉसन हे सगळे उपस्थित होते, मंत्रिमंडळाचे सचिव कृष्णराव साहेब, संरक्षण खात्याचे सचिव SM घोष,
आणि अर्थ खात्याचे खर्च विभागाचे सचिव आर गंगापती हे सगळे उपस्थित होते. या सगळ्यांच्या समोर कलामांनी आपलं सादरीकरण केलं, आपलं प्रेझेंटेशन केलं, आपल्या प्रकल्पाचं प्रेझेंटेशन केलं. या प्रेझेंटेशनच्या वेळेस या सगळ्या लोकांनी वेगवेगळ्या प्रश्नांची सरबत्ती कलामांवर केली, पण कलाम जे आहेत ते विचलित झाले नाहीत, उत्तेजित झाले नाहीत, किंवा त्या सगळ्या लोकांच्या हेतूंवर संशय नाही घेतला. बघा, आम्ही इतकं मन लावून तयारी करून या प्रकल्पाचं सादरीकरण केलं, पण लोकांना माझ्यावर विश्वास नाही, लोक बघा कसं मला क्रिटिसाइज करतात, लोक बघा कशी माझ्यावरती टीका करतात, अशा गोष्टी कलामांनी केल्या नाहीत. कलाम एक खूप महत्वाची गोष्ट नोंदवतायत. कलाम असं म्हणतायत की त्यांना या प्रकल्पाबद्दल वेगवेगळ्या शंका होत्या हे खरेच, पण त्यामधल्या प्रत्येकाला आपल्या देशाच्या स्वतंत्र स्वदेशी साधने वापरून क्षेपणास्त्रांची मालिका निर्माण करायच्या कल्पनेबद्दल रोमांच होता, या गोष्टीबद्दल आस्था होती. आणि म्हणून कलामांनी ज्यावेळेस हे प्रेझेंटेशन केलं, ज्यावेळेस या प्रकल्पाचं सादरीकरण केलं, हे सादरीकरण केल्याच्या नंतर त्यांना वाटलं की आता जर 100 कोटी आपल्याला मंजूर झाले तर त्यातनं आपण काय करायचं, जर 200 कोटी मंजूर झाले तर आपण त्यातनं काय करायचं, असा विचार करत असतानाच माननीय संरक्षण मंत्री असं म्हणाले, अशी टप्प्याटप्प्याने क्षेपणास्त्र बनवण्याऐवजी लक्ष्यवेधी क्षेपणास्त्रांची एक सर्वंकष योजना विकसित करायचा प्रयत्न सुरू करावा. आता ही गोष्ट अत्यंत आश्चर्याची होती, म्हणजे आंधळ्या व्यक्तीनं एक डोळा मागावा आणि त्याला 2 डोळे आपोआप प्रदान केले जावे अशी काहीशी घटना या ठिकाणी कलामांच्या बाबतीमध्ये घडलेली आहे, कलामांच्या प्रकल्पाच्या बाबतीमध्ये घडलेली आहे. या सूचनेने हे चक्रावून गेले. त्यांनी संरक्षण मंत्र्याकडे अरुणाचलम यांनी वेळ मागितला आणि ते असं म्हणाले की आम्ही याच्यावरती वेळ घेऊन तुम्हाला परत सादरीकरण करतो. ते म्हणाले हरकत नाही, तुम्ही वेळ घ्या, पुन्हा सकाळी भेटा, पण पूर्ण तयारीनिशी या. रात्रभर जागून अरुणाचलम आणि डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांनी या योजनेच्या वेगवेगळ्या बाजूंवरती सर्वंकष चर्चा केली. म्हणजे काय तर प्रत्यक्ष बांधणी, आरेखन, यंत्रसामग्रीचे संकलन, किमतीचे अंदाज, चाचण्या, गुणवत्तेची पातळी, टिकाऊपणा, पैशाचा मोबदला, योग्यता, वेगवेगळ्या बाबी सगळ्या लक्षात घेतल्या. संरक्षण दलाची गरज, स्वदेशी प्रयत्न, या सगळ्या गोष्टींबद्दल त्यांनी एक आराखडा तयार केला आणि रात्रभरीच्या या मेहनतीच्या बळावरती सकाळी सकाळी नाश्ता करून संरक्षण मंत्र्याच्या पुढे हे सादरीकरण त्यांना करायचं होतं. याच वेळेस कलामांच्या हे लक्षात आलं नाश्ता करत असताना की त्याच दिवशी संध्याकाळी आपल्या भावाच्या मुलीचे, म्हणजे जिला आपली मुलगी कलामांनी मानले होते, अशा जमीलाचे लग्न होते. हे लग्न रामेश्वरमला होते आणि हे नवी दिल्लीमध्ये आहेत. आता या लग्नाला आपणाला उपस्थित राहायचंय, परंतु दुर्दैवाने परिस्थिती आपल्या हातामध्ये नाही. त्याच वेळेस कलामांनी स्वतःला एक प्रश्न विचारलाय की कामापुढे कुटुंबाबद्दलची कर्तव्य जबाबदाऱ्या टाळणे बरोबर आहे का? जमीला मला मुलीपेक्षा जास्त जवळची होती, तिच्या लग्नाला गैरहजर राहावे लागणार होते, हे सुद्धा माझे काम अधिक महत्वाचे होते म्हणून, पण आता मी काही करू शकत नव्हतो. एक गोष्ट लक्षात घ्या की कौटुंबिक कर्तव्य महत्वाची मानायची का देशासाठीच्या आपणाला आपल्यावरती सोपवल्या गेलेल्या जबाबदाऱ्या जास्त महत्वाच्या मानायच्या. हे जे द्वंद्व आहे, हे द्वंद्व कलामांच्या मनामध्ये कायम राहिलेलं आहे. कलामांना वाटतं की कौटुंबिक जबाबदाऱ्या महत्वाच्या आहेतच, पण देशानं आपल्यावरती सोपवलेलं जे कर्तव्य आहे त्या कर्तव्याप्रती आपण अधिक प्रामाणिक राहायला पाहिजे, त्याबद्दल आपण अधिक डेडिकेटेड राहायला पाहिजे, ही गोष्ट कलामांना महत्वाची वाटते. आणि म्हणून कलाम आपल्या मनातनं हे दुःख बाजूला काढतात आणि संरक्षण मंत्र्याकडे बैठकीला जातात. संरक्षण मंत्री व्यंकटरमण यांना रात्रभर खपून सुधारित केलेल्या प्रकल्पाचा आराखडा ते सादर करतात. त्यांना आनंद होतो, क्षेपणास्त्र विकसनाचा प्रकल्प एका रात्रीत बदलून एक सर्वंकष भविष्यातील गरजांचा विचार करून दीर्घ परिणाम करू शकणारा असा कार्यक्रम या दोघांनी आपल्या समोर ठेवला, यामुळे ते उत्तेजित होतात आणि स्वाभाविकच संपूर्ण योजना मंजूर करून टाकतात. इथेही सगळी योजना मंजूर होईल याचा विश्वास कलामांना नव्हता, पण संरक्षण मंत्री संपूर्ण योजना मंजूर करून टाकतात आणि बैठक संपल्याच्या नंतर कलामांच्या दिशेने वळून त्यांना उद्देशून असं म्हणतात, तुम्हाला इथे बोलावले तेव्हा तुम्ही असे काहीतरी भरीव सुचवाल अशी माझी अपेक्षा होती, ती तुम्ही पुरी केली याचे मला समाधान वाटते. तुम्हाला इथे बोलवले म्हणजे कुठे? तर DRDO मध्ये बोलवले.
डीआरडीएलचे संचालक पद तुम्हाला दिले तेव्हाच तुम्ही काहीतरी मोठं स्वप्न बघाल आणि त्या मोठ्या स्वप्नांच्या पूर्ततेचा आराखडा तयार कराल याची मला खात्री होती, असे हे संरक्षण मंत्र्याचे जे म्हणणे आहे। यामुळे कलाम आतल्यात सुखावून जातात आणि कलाम बघतात काय तर अरुणाचलम संरक्षण मंत्र्याला काहीतरी सांगतायत। काय सांगतायत? तर यांच्या भावाच्या मुलीचं लग्न होतं, आजच्याच दिवशी लग्न होतं, पण इथे अडकल्यामुळं यांना लग्नाला जाणं वगैरे शक्य झालं नाही। कलामांना वाटतं की किती कमालीची गोष्ट आहे, माझ्या भावाच्या मुलीचं लग्न ही काही फार मोठी घटना नाही, पण या फार मोठ्या घटनेबद्दल साऊथ ब्लॉकमध्ये कार्यरत असणारा संरक्षण मंत्री हे गांभीर्यानं ऐकून घेतोय। कलामांनी वाक्य काय वापरले बघा, साऊथ ब्लॉकमध्ये सत्ता स्थानावर बसलेल्या माणसाचा रामेश्वरमच्या मशीद रोडवरील लहानशा घरात होणाऱ्या लग्नाशी अर्थार्थी काहीही संबंध नव्हता, असं ते म्हणत जरी असले तरी सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी एकमेकांशी जोडल्या गेलेल्या असतात। जी माणसं आपल्या कौटुंबिक आयुष्याला बाजूला ठेवून देशासाठी समाजासाठी तत्परतेने काम करत असतात, त्या माणसाचे जे वरिष्ठ असतात त्या वरिष्ठांनी यांच्या आयुष्यातील या छोट्या छोट्या गोष्टींकडे बारकाईने लक्ष दिलं पाहिजे। ही गोष्ट आर व्यंकटरमणन यांच्या या छोट्याशा कृतीतून ध्वनित होते। डॉक्टर अरुणाचलम यांच्या मदतीने घडलं काय, तर कलाम यांना रामेश्वरमला पोहोचवण्याची व्यवस्था करण्यात आली। दिल्लीमधून ते मद्रास पर्यंत, चेन्नई पर्यंत ते विमानाने गेले, चेन्नईवरून मदुराई पर्यंत संरक्षण दलाच्या स्वतंत्र हेलिकॉप्टरची व्यवस्था करण्यात आली आणि त्या हेलिकॉप्टरनी यांना मदुराईला पोहोचवल्यानंतर तिथून ट्रेननी हे रामेश्वरमला लग्नाला पोहोचू शकले। जमीलाला यांनी आशीर्वाद दिला। ही घटना कलामांच्या मनामध्ये खोलवर रुतून बसलेली आहे। या घटनेतून अरुणाचलम यांच्याबद्दलची, संरक्षण मंत्र्याबद्दलची आणि एकंदरीत आपल्या सरकारी यंत्रणेबद्दलची एक गोड आठवण, एक हळवी आठवण त्यांच्या मनामध्ये कायमची रुतून बसलेली आहे। या आठवणीबद्दल त्यांनी कवितेच्या माध्यमातून स्वतःला व्यक्त करण्याचा प्रयत्न केलाय। ते म्हणतात, ज्या पायांनी कधी चढणीवरची दमणूक भोगली नाही त्यांना रामेश्वरमच्या निळ्या सागर किनारी शोधक प्रवासी होता येईल का। आपली झालेली जी काही भावगर्भ अवस्था आहेत या कवितेच्या माध्यमातून व्यक्त करण्याचा प्रयत्न कलामांनी केलेला आहे। हे लग्नाला उपस्थित राहिले, लग्न छान पद्धतीनं पार पाडलं आणि इकडे काय घडलं, तर संरक्षण मंत्र्याला आवडलेली जी योजना होती त्या योजनेला 300 कोटी एवढी रक्कम देण्यात आली आणि या माध्यमातून भारताची एक महत्वाकांक्षी प्रतिष्ठेची योजना जन्माला आली, इंटिग्रेटेड गाईडेड मिसाईल डेव्हलपमेंट प्रोग्राम, ज्याचं संक्षिप्त किंवा लघुरूप IGMDP, ज्याला मराठीमध्ये समग्र लक्ष्यवेधी क्षेपणास्त्र विकसन योजना अशा पद्धतीचं नामकरण करण्यात आलं। आजपर्यंत कुणाला कधीही जितकी मोठी रक्कम मिळाली नव्हती ती रक्कम या प्रकल्पासाठी मंजूर करण्यात आली। स्वाभाविकच मग आपल्या देशाच्या संस्कृतीला अनुरूप अशी जी नावं आहेत ती नावं या वेगवेगळ्या क्षेपणास्त्रांना, शस्त्रसमूहाला वगैरे देण्यात आली। जमिनीवरून जमिनीवरचे लक्ष्यभेद करणाऱ्या शस्त्रसमूहाला पृथ्वी, टॅक्टिकल कोअर व्हेकलसाठी त्रिशूळ, अवकाशातून जमिनीवरील लक्ष्याचा वेध घेणारे आकाश, रणगाडा उद्ध्वस्त करणारे शस्त्र नाग अशी नावं देण्यात आली आणि शेवटचे अग्नी हे नाव हे कलामांनी स्वतः सुचवले। कितीतरी काळापासून मनामध्ये जपलेला त्यांचा जो रेक्स प्रकल्प होता या प्रकल्पासाठी त्यांनी हे नाव अगोदरपासून मनात ठेवले होते, ते नाव कलामांनी सुचवले। अशा प्रकारे 27 जुलै 1983 रोजी IGMDPचे रीतसर उद्घाटन केले। यावेळेस लक्षात घ्या, सगळे कर्मचारी तर हजर होतेच पण भारतीय अवकाश संशोधनाशी संबंधित असलेल्या प्रत्येकाला निमंत्रण पाठवण्यात आलं होतं। इतर प्रसिद्ध प्रयोगशाळेतील संशोधक, विद्यापीठ कॉलेजमधील प्राध्यापक, संरक्षक दलाचे अधिकारी, निर्मिती केंद्राचे अधिकारी, सरकारी तपासणी अधिकारी, हे असे वेगवेगळे लोक तर होतेच, ह्या सगळ्यांना बसण्यासाठी, एकत्रित जमण्यासाठी जागा नव्हती म्हणून तात्पुरती क्लोज सर्किट दूरदर्शन यंत्रणा उभी करावी लागली आणि स्वाभाविकच काही वर्षांपूर्वी SLV-3 च्या साह्याने रोहिणीचे उड्डाण केल्याचा जो दिवस होता तसाच संस्मरणीय
सुवर्णाक्षराने लिहावा असा महत्वाचा दिवस कलामांच्या आयुष्यामध्ये आला, म्हणजे 1 जून 1982 ला त्यांनी सूत्र हातात घेतली होती आणि 27 जुलै 1983 ला इतका महत्वाचा प्रकल्प कार्यान्वित करण्याचं काम, कार्यान्वित करण्याची जबाबदारी त्यांच्या हातून पूर्णत्वाला जात होती, ही गोष्ट कलामांना अतिशय आनंददायी वाटत होती. मित्रांनो, इतका भाग या चरित्रपाठाच्या माध्यमातून आपल्या पुढे ठेवण्यात आलेला.